पुणे शहरातील विविध भागात पार्किंगमध्ये थांबलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. हिंगोली शहरातील विविध भागात पार्किंगमध्ये थांबलेल्या वाहनांच्या डिझेल टँकमधून डिझेलची चोरी करून विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला हिंगोली शहर पोलिसांनी जोरबंद केले आहे. मागील काही दिवसांपासून हे चोरटे उभ्या वाहनांच्या डिझेल टँकचा बेल्ट काढून डिझेल चोरी करत असत हिंगोली शहर पोलीस या टोळीच्या मागावर होते. अखेर आज पोलिसांनी या टोळीतील दोन चोरट्यांना पकडले असून एक चोरटा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांनी या डिझेल चोरांकडून तब्बल 350 लिटर डिझेलचा साठा जप्त केला आहे. सर कुठले आहेत ते आरोपी? ते आरोपी आपल्या हिंगोली तालुक्यातले लोहगावचे आहेत आणि हे बऱ्याच दिवसापासून पार्किंगमध्ये किंवा रोड उभा टाकलेल्या गाडीचे टँकच्या खालचा नट काढून त्यातून डिझेल चोराचं चोरीचे व्यवसाय करत होते आणि ते चोरलेले डिझेल हे अनेक ठिकाणी विकत होते. ते CCTV कॅमेऱ्याच्या आधारे हे आम्हाला सापडलेले आहेत आणि त्यांच्यामुळे 350 लिटर डिझेल जप्त करण्यात आले. किती आरोपी? दोन आरोपी आहेत, एक फरार आहे. मनीष खरात, AI News, हिंगोली.